नमस्कार सभी को। मैं मक्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से मराठी विषय में देखिए पुस्तक हा शब्द खालील वाक्यांमध्ये विविध रूपांत आलेला आहे ते वाचा व समजून घ्या। अर्थात देखिए यहाँ पुस्तक का चित्र दिया गया है और इससे संबंधित शब्द दिए गए हैं, तो पुस्तक आना चाहिए और गोष्ठी, गोष्ठी है, खेड़ है, चित्रे, विनोद, मराठी, शब्द कोड़ी, गाणी, सुविचार, तो इसे मिला करके ये वाक्य किस तरह से बना हुआ है मराठी में, तो इसका वाचन हम देखते हैं। सुविचार शब्द है और ये पुस्तक है, तो पुस्तका तुम सुविचार मिलता, वाक्य बन गया पुस्तका तुम सुविचार मिलता। दूसरा गोष्ठी शब्द है, पुस्तकान मधुन गोष्ठी वाचता एता, पुस्तकान मधुन गोष्ठी वाचता एता, पुस्तक खेड़, इन दोनों से मिला के शब्द बनाना है। खेड़ या विषया वरचा पुस्तकाला सुंदर मुख पृष्ठ आहे, खेड़ या विषया वरचा पुस्तकाला सुंदर मुख पृष्ठ आहे। चित्र, चित्र यानी पुस्तक। माझ्याकडे चित्रांची पुस्तके आहेत, माझ्याकडे चित्रांची पुस्तके आहेत। पुस्तक आणि विनोद, पुस्तकातील विनोदी गोष्टी मला आवडतात, पुस्तकातील विनोदी गोष्टी मला आवडतात। मराठी, पुस्तक आणि मराठी या दोन शब्दापासून बनलेला वाक्य पहा। मला मराठीचे पुस्तक खूप आवडते, मला मराठीचे पुस्तक खूप आवडते। पुस्तक आणि शब्द कोळी यापासून बनलेला शब्द पहा, वाक्य पहा। मी पुस्तकातील शब्द कोळी सोडवतो, मी पुस्तकातील शब्द कोळी सोडवतो। पुस्तक आणि गाणी यापासून बनलेला वाक्य पहा, तो पुस्तकांत पाहून गाणी म्हणतो, तो पुस्तकांत पाहून गाणी म्हणतो। तो अशा प्रकारे पुस्तक हा शब्द दिला आहे आणि पुस्तक या शब्दापासून दिलेले जे दुसरे शब्द आहेत, गोष्टी, खेळ, चित्रे, विनोद, मराठी, शब्दकोळी, गाणी, सुविचार, या शब्दांना मिळून नवीन शब्द दिलेला आहे। याचे वाचन करा, लेखन करा, श्रवण करा आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ साठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला दाबवा। धन्यवाद सगळ्यांना।